महत्वाच्या बातमी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे मुंबईत आज काही ठिकाणी दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाकडून मुंबईला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झालेत याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिलेत पण दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या हिंदमातामध्ये यंदा मात्र अजिबात पाणी साचलं नाही याशिवाय मुंबईची उपनगरीय सेवाही सुरळीत आहे मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून आपण पावसाचा जोर कायम असल्याचं आपण पाहतोय तसा मुंबईकरांसाठी हा नवीन अनुभव नाही पण यंदा पावसाचा जोर अधिक असू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे आणि आज आणि उद्या दिवसभरामध्ये जर दोन दिवसात पाहिलं तर दोनशे मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस जो आहे तो कोसळू शकतो याचाच अर्थ मुंबईत काही काही ठिकाणी पाणी साचेल असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये भरती आणि ओहटीचं चक्र देखील लक्षात घ्यायला हवं आणि आता जर आपण पाहिलं ही दृश्य आपण पाहतोय वडाळ्याची वडाळ्यात काही ठिकाणी पाणी जे ते साचलेले दरवर्षी ही समस्या कायम या ठिकाणी निर्माण होत असते पण अजूनही त्याच्यावरती ठोस असा उपाय जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या होऊ शकलेला नाही आहे पण यंदा तुलनेने हिंदमाता परिसरात जर आपण लक्षात घेतलं तर पाणी साचलेलं नाही आहे आणि तिथं पंप लावण्याची म्हणजे अंतर्गत टाक्या लावण्याचा जो काही निर्णय होता तो फायदेशीर ठरलेला आहे म्हणून दरवर्षी पहिली बातमी अर्थात पाऊस सुरू झाल्यानंतर हिंदमाताची समोर येते अगदी कमरेपर्यंत साठलेलं पाणी आणि त्यातनं मार्गस्थ होणारे हिंदमाता वासिय असं चित्र जे बघायला मिळतं ते यंदा बघायला मिळत नाही आहे आणि ही दिलासादायक बाब म्हणता येईल पण मुंबईत इतर ठिकाणी मिलन सबवे असेल किंवा वडाळ्यातला हा काही भाग असेल किंवा मुंबईतली इतर काही ठिकाणं ज्या ठिकाणी पाणी जे आहे ते अजूनही साठताना दिसतंय म्हणून मुंबईकरांनी आज आणि उद्या काळजी घेणं फार आवश्यक आहे आवश्यक असेल तर घराच्या बाहेर आपण पाडावं पुढे पाहूयात महाराष्ट्रात मान्सूनसाठी पुढचे बहात्तर तास अतिशय महत्वाचे ठरणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे विशेषतः कोकण गोवा मुंबईसह माथ्यावरही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं वर्तवला आहे पुढे दहा आणि अकरा तारखेला मान्सूनचा जोर राज्यात थोडासा कमी राहील पण बारा जुलैपासून मान्सूनचा आणखीन एक स्पेल येण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी आतापासून वर्तवलाय सिद्धुर्ग रायगड एवं पालघर जिल्हा सात मे मुंबई लिए आहे सेव्हन काल परसो काही काही एरियस मुंबई सिटी इन एंड अराउंड कई कई जगह अतिवृष्टि की शक्यता है का बात करें यहाँ पे करंट सेवन सेवन टू आवर्स यहाँ पे मौसलाधार पावसाची की शक्यता स्पेशली जालना परवानी हिंगोली नांदेड ये सब जिला में रहेगा विदर्भ यहाँ पे अगला पाँच दिन वाइट स्प्रेड बारिश संभावना है एवं आठ तारीख जोरदार पाउसा की शक्यता नऊ दस मोसळादार पाऊस काही काही ठिकाणी संभावना रहेगा एस्पेशली ओव्हर घाटचीरली चंद्रपूर डिस्ट्रिक्ट्स सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड गर्वात आधी फक्त न्यूज ए टीम लोकमतवर